आज आपण चुडीदार सलवार साठी शिवण बघणार आहोत। कपड्याचं कटिंग करताना ज्या ठिकाणी कपडा आपल्याला कमी पडत होता तिथे आपण दुसरा कपडा घेऊन कटिंग केलेलं होतं ते अगोदर आपण जोडून घेत आहोत। कपड़ा कापल्यानंतर आपण त्याला टेलर पिन लावून ठेवलेल्या होत्या ते भाग आपण अगोदर जोडून घेऊयात। ते भाग जोडताना त्यावरून आपण डाब टिप पण घेत आहोत। प्रत्येक जॉइंट वरती आपण शिलाई घेतल्यानंतर दाब टिप पण देत आहोत। या पद्धतीने चारही तुकडे सलवारच्या दोन्ही भागांना जोडून घ्यायचे आहेत। या पद्धतीने बघा तुकडे जोडल्यानंतर सलवारचा एक भाग आता आपण समोर बघत आहोत। या पद्धतीने दोन्ही भाग तयार होतील। ते झाल्यानंतर आता आपल्याला हा जो आकार आपण दिलेला आहे दोन्हीही सलवारचे भाग त्या आकारामध्ये आपण जोडून घेणार आहोत। एक बाजू त्या आकारामध्ये शिवून घेत आहोत। ते शिवल्यानंतर त्यावर देखील आपण दापटी करून घेतलेली आहे। म्हणजे सलवारचे जे दोन पाय आहेत ते एक बाजूने आपण जोडून घेतलेत। त्यानंतर आपण नेफ्याचा मध्य काढून घेतलेला आहे आणि बघा नेफ्याचा मध्य आपण काढलेला आहे। नेफ्याचा मध्य काढल्यानंतर आपण ज्या ठिकाणी दोन्ही सलवारचे पाय जोडलेले आहेत त्या ठिकाणी नेफ्याचा मध्य ठेवून त्याला आपण टेलर पिन लावून घेतलेली आहे आणि आता आपण शिवायला सुरुवात करत आहोत। नेफ्यावरती सलवारचा एक बाजू ठेवून शिवणाला आपण सुरुवात करत आहोत। दीड ते दोन इंच सरळ शिवण घेतल्यानंतर आता आपण साध्या सलवार प्रमाणे नेफ्यावरती सलवारच्या भागाचा चुन्या घेत आहोत, प्लेट्स घेत आहोत। साध्या सलवारमध्ये आपण हे शिवण बघितलेलं आहे। बघा जिथे मध्य होता त्याची टेलर पिन काढून तिथे पण आपण शिवण कंप्लीट करून पुन्हा पुढचा भाग आता आपण जोडायला घेत आहोत। म्हणजे सलवारचा दुसरा पायाचं जोड आपण देत आहोत। सरळ शिलाई पहिल्या भागावर जिथपर्यंत घेतली आहे तिथपर्यंत घेऊन पुन्हा आपण प्लेट्स घ्यायला सुरुवात केली। या पद्धतीने नेफ्यावरती आपण सलवारचे भाग जोडून घेतल्यानंतर आता त्यावरती आपण दाब टिप देत आहोत। हे शिवण साध्या सलवार प्रमाणेच आपल्याला दिसते।
आता आपण नेफ्याचा ज्या ठिकाणी लेस ओवण्याचा भाग आहे किंवा ओपन ठेवणार आहोत तिथे आपण दुमडून घेत आहोत, गोठ मारून घेत आहोत। नेफ्याचा भाग जिथे लेस ओवण्यासाठी आपल्याला ओपन ठेवायचा आहे त्या भागावरती आपण गोठ मारून घेतलेला आहे बघा वळणापर्यंत। आणि मग आता आपण लेस ओवण्यासाठीचा नेफा फोल्ड करत आहोत साधारण 1 ते 1.5 इंच। लेस किंवा नाडी ओवण्यासाठीचा नेफा शिवून कंप्लीट झाला। या पद्धतीने आता आपल्याला चुडीदार सलवार दिसणार आहे। यानंतर आता जिथे आपण लेस ओवण्यासाठी नेफ्याला गोठ मारून घेतलेला होता त्या ठिकाणी दोन्हीही पाय आपण एकमेकांना जोडून घेत आहोत। जो आकार आपण दिलाय कापताना त्या आकारात आपण फक्त जोडलेला आहे आणि मग त्यावर सुद्धा आपण दाब टीप देत आहोत। जो आकार होता तिथपर्यंतच आपण ते शिवण केले, खाली अजून सलवार आपली जोडायची बाकी आहे। आता आपण सलवारच्या बॉटमकडे आहोत। बॉटमकडे सुद्धा ही चुडीदार सलवार असल्यामुळे इथे फक्त आपल्याला गोठ मारून घ्यायचा आहे बॉटमला आणि बॉटमकडून सुद्धा लेस ज्या ठिकाणी आपण हुक लूप करत असतो त्या भागाला सुद्धा गोठ मारून घ्यायचा आहे। हा पण बॉटमचा गोठ कंप्लीट करत आहोत ज्यावर आपण दोन टिपा दिलेल्या आहेत। एक साईड टिप ज्याला हेअरलाईन टिप म्हणतात ती आपण दिलेली आहे। त्यानंतर बघा साधारण 4 इंचापर्यंत आपण खाली घोट्याच्या बाजूला 4 इंचाचं मार्किंग करून घेतलेलं आहे। इथे हुक लूप लावण्यासाठी सुद्धा आपण जागा ठेवू शकतो। आता इथे आपण शिलाई करण्याला सुरुवात केलेली आहे। हे बघा जिथे मार्किंग आपण केलेलं आहे जे आपण पॅटर्न तयार करताना जे ॲडिशनल मिळवलेलं आहे ते मार्किंग करून आता आपण सलवारचा एक एक पाय जोडून घेत आहोत। जिथे दोन पाय जोडलेले आहे तिथपर्यंत आपण शिवण करत आलो आहे बघा। आणि मग तिथून आता आपण दुसऱ्या पायाची जोडणी करत आहोत। तिथे सुद्धा शिवण करत येत आपण 4 इंच जागा खाली सोडलेली आहे आणि साधारण 1 ते 1.5 इंच जे ॲडिशनल शिलाई मार्जिन आपण घेतलेलं होतं तिथपर्यंत शिलाई करत आल्यानंतर आपण घोट्याच्या बाजूला साईडला शिलाई घेत आहोत 1/2 इंचाची। या पद्धतीने आपण चुडीदार सलवार शिवून पूर्ण केलेली आहे। आता ज्या ठिकाणी आपण शिवण केलेलं होतं बघा बॉटमकडे शिवण्यासाठी 4 इंच वरती आणि एकदम कडेला शिवण घेतलेलं होतं तिथे आपण आता टच बटन लावत आहोत। बघा मार्किंग केल्यानंतर तिथे टच बटन तुम्ही लावू शकता, खाली चुडीज पडण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे। या पद्धतीने चुडीदार सलवारचं शिवण आपण कंप्लीट केलेलं आहे।